कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा धरणाच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ झाली आहे. आज दुपारी 1 च्या सुमारास पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 36.2 फूट इतकी असून 39,675 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची आता धोका पातळी गाठायला 3 फूट इतकी पाणी पातळी बाकी आहे. नदीच्या बाजूला लागून असलेल्या रस्त्याला पाणी घासून असल्याने नागरिकांना किंवा पाणी पाहायला येणाऱ्या काही हौशी लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच घाटाला लागून असलेल्या रस्त्यावर महानगरपालिकेकडून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 73 बंधारे पाण्याखाली आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.